आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पूरग्रस्तांची कर्जमाफी करावी, माधवराव घाटगे. गुरुदत्त कारखाना पूरग्रस्तांच्या पाठीशी. राज्य आणि केंद्र सरकारनं महापुराच्या संकटात सापडलेल्या पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी कायमस्वरूपी महापुरावरचा तोडगा काढावा अशी मागणी गुरुदत्त कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटगे यांनी केली. गुरुदत्त शुगर्स लिमिटेड टाकळीवाडी येथे पूरग्रस्त छावणी उभारण्यात आली आहे. या छावणीत 5,000 पेक्षा अधिक पूरग्रस्त आणि 800 पेक्षा अधिक जनावरे आहेत. गुरुदत्त साखर कारखाना येथील जनावरांना 2 वेळ चारा आणि 1 वेळ पशुखाद्य, पाणी आणि जनावरांच्यासाठी छत या सुविधा कारखान्यानं सुरू केल्या आहेत. या पूरग्रस्त नागरिक आणि जनावरांच्या छावणीची पाहणी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आज केली. यावेळी गुरुदत्त कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटगे, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे, डायरेक्टर धीरज घाटगे, बबन चौगले, बाळासाहेब पाटील, मलिक वाडकर, संजय गायकवाड, डॉक्टर नीता माने, दलित मित्र अशोकराव माने, जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर, विठ्ठलराव नाईक निंबाळकर, धनाजी जगदाळे, मुकुंद गावडे आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी चेअरमन माधवराव घाटगे यांनी अलमट्टी धरणाचा कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी केली. यावेळी पूरग्रस्तांना साहित्याचं वाटप करण्यात आलं. महानकर न्यूजसाठी टाकळीवाडीहून ऋषिकेश बावचे. संपूर्ण शिरोळ तालुक्यातून मला वाटतं 40 ते 52 ते 53 गावं आहेत भाऊ. त्यातले जवळजवळ 42 ते 43 गावं पूरबाधित आहेत. तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तर माझी अशी विनंती राहील शासनाला, तर ही जे पूरग्रस्त बाधित गावं आहेत त्या शेतकऱ्यांचं संपूर्ण पीक कर्ज माफ व्हावं. सरकारची विनंती राहील, त्याचा गांभीर्याने सरकारनं विचार करावा ही माझी विनंती. उडी करून मी माझं भाषण.